नमस्कार, शी प्लॅन्स डिनर या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत. आज आपण बघणार आहोत कटाची आमटी कशी बनवायची ते, जी पुरणापासून तयार केली जाते. पुरण कसं बनवायचं आहे याची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये खाली टाकतेच, तर जेणेकरून तुम्हाला पुरणपोळी कशी बनवायची याची रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुम्ही जर आजपर्यंत माझं शी प्लॅन्स डिनर नावाचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही ते पहिल्यांदा सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या सगळ्या नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातील. तर कटाची आमटी बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे, सगळ्यात पहिल्यांदा डाळ शिजवून घेतल्यानंतर, हरभऱ्याची डाळ ज्यावेळेला कुकरला शिजवून घेतली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे पाणी राहिलेलं होतं ते मी काढून घेतलेलं आहे, त्यालाच कट असं म्हणतात, कट काढून घेणे. तर थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि एवढ्याने काही आमटी होणार नाही. त्याच्यासाठी इकडे मी थोडंसं पुरण पण घेतलेलं आहे जे तयार केलेलं आहे. इकडे आपण थोडंसं पुरण पण घेतलेलं आहे, ते पुरण घे, हे पुरण जे घेतलेलं आहे ते आपण याच्यामध्ये घेऊया, पाण्यामध्ये टाकूया आणि चांगलं मॅश करून घेऊया. थोडंसं मी पाणी घालते आणि हाताने चांगलं पुरण हे करून टाकूया, मिक्स करून घेऊया, म्हणजे पूर्ण पुरणाचं पाणी झालं पाहिजे. पुरण सगळं विरघळलेलं आहे त्याच्यामध्ये. हे झालं आपल्या कटाच्या आमटीचं कट तयार झालेलं आहे. त्यानंतर आमटी करण्यासाठी लागणारं साहित्य आहे, फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे, हिंग हळद जिरा मोहरी घेतलेला आहे, कढीपत्ता, मीठ चवीनुसार, त्याच्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि 1.5 चमचा गोडा मसाला घेतलेला आहे. आपण चिंचगुळाची कढी करणार आहोत त्यामुळं थोडासा गूळ घेतलेला आहे चवीनुसार आणि चिंचेचा कोळ घेतलेला आहे. जो चिंच मी एक अर्धा तास भिजवून ठेवली होती पाण्यामध्ये आणि त्याच्यानंतर ते पूर्ण त्याच्यातला पिळून अंश घेतलेला आहे, त्याला चिंचेचा कोळ म्हणतात, तो चिंचेचा कोळ घेतलेला आहे. आणि सगळ्यात शेवटी गार्निशिंगसाठी कोथिंबीर घेतलेली आहे. इकडे कढी कटाची आमटी बनवण्यासाठी पॅन ठेवलेला आहे गरम करण्यासाठी, त्याच्यामध्ये एक साधारण 2 ते 3 चमचे मी तेल घालते. तेल गरम होण्याची वाट बघूया. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी जी मोहरी टाकते, मोहरी चांगली तडतडलेली आहे, जिरा टाकलेला आहे, कढीपत्ता, हिंग, हळद, थोडंसं पाणी टाकलं म्हणजे फोडणी करपणार नाही. थोडंसं पाणी घातलेलं त्यात थोडंसं लाल तिखट टाकूया म्हणजे चांगला कलर येतो आमटीला. चांगलं उकळलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी हा जो कट काढलेला आहे आपण पुरणाचा तो घालूया. पाणी आले हवं तेवढं. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत मीठ, गोडा मसाला, लाल मिरची पावडर, चिंचेचा कोळ, गुळ,
आणि कोथिंबीर. मस्त आणूया. चांगली एक दरदरीत उकळी आणायची याला. मस्त अशा कटाशी आमटी उकळायला लागलेली. एक 2 मिनिटं चांगली उकळी आल्यानंतर गॅस बंद करूया. वास पण खूप सुंदर सुटलेला आहे कटाच्या आमटीचा. बरेच लोक याच्यामध्ये खोबरेही घालतात. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खोबरेही घालू शकता. मस्त मी गॅस बंद करते. आपली आमटी झालेली आहे. आपली कटाची आमटी झालेली आहे. पुरणपोळी सोबत खाण्यासाठी एकदम टेस्टी मस्त लागते. तुम्ही नक्की ही रेसिपी करून पहा. आणि माझं शी प्लस डिनर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही याच्या लिंक्स पण तुम्ही व्हॉट्सअप फेसबुकवरती शेअर करू शकता तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत. वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.